बेकायदेशीरित्या देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कारवाई सुरू असताना या नागरिकांकडे दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात शुक्रवारी दुपारीपासून धडक कारवाई सुरू केली आहे यामध्ये विसाची मुदत संपली आहे अशा सर्वांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे या प्रकरणी पंचाहत्तर पेक्षा अधिक परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं धक्कादायक बाप म्हणजे त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांचे पदार्थ सापडले आहे मुदत संपल्यानंतरही नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या परदेशी व्यक्तींना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आहे विशेषतः वाशीतील जुहू गाव जुहूगाव खाडी परिसर बोनकोडे खेरणे गाव तसेच पनवेल आणि खारघर परिसरातील गावात शोध सुरू

कोकेन तीनशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी तीनशे किलो ट्रामाडॉल हायड्रोजन क्लोराईड जप्त करण्यात आलं आहे आतापर्यंत जप्त केलेल्या आमली पदार्थांची किंमत कोटी रुपये आहे ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस आंबली पदार्थ प्रतिबंध विभागाने केली आहे अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे